करतो मोहन अटारकरनं अमरावतीचे. मी थोडा मुद्दा विभाग समोर यावेत अशा पद्धतीने करू. मोहन अटारकर, अमरावती, विदर्भ. सन्माननीय व्यासपीठ आणि मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय जल दिनी नेमकं दुष्काळाचं सावट आहे आणि जल दिन आणि आपली चर्चा आणि इतर व्यक्तींनी अतिशय स्पष्टपणे आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. मी थोडक्यातच काही अमरावती विभाग याविषयी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. एक विभाग जो सातत्यानं सिंचनाच्या बाबतीत अनुशेषग्रस्त ठरलाय, एक दांडेकर समितीने जो अनुशेष निर्धारित केला, जे मापदंड ठरवले, तर त्यानुसार तो अनुशेष अजूनही 2.5 लाख हेक्टर एवढा आहे की जो प्रदेश सातत्यानं सिंचनाच्या बाबतीत अनुशेषग्रस्त आहे त्या ठिकाणी धरणच नाहीत. अशा ठिकाणी पाण्याचा उपसा एवढा प्रचंड प्रमाणात आहे की काही भाग हे ड्राय झोन झालेले आहेत. आणि त्यासाठी एक उदाहरणही देता येईल की ऑरेंज बेल्ट म्हणून एक मोर्शी वरुड हा भाग ओळखला जातो, काही तालुके, जो नागपुरी संत्रा म्हणून आपण ज्याला ओळखतो तो या बेल्ट मधून तो संत्रा येतो. त्या ठिकाणी तो संत्राला पाणी देण्यासाठी धरणं नव्हती तर बोरवेल्स केल्या गेल्या आणि प्रचंड एवढा उपसा झाला की आज 250 मीटर पर्यंत खाली गेलाय. आणि हे किती दिवस चालणार की ज्या जेव्हा ते पाणी आटलं संपलं तेव्हा संत्रा झाड वाळली, सुकली, लाखो झाड तोडली गेली. आता तो भकास भयान प्रांत झालाय. एकीकडे नियोजन करायचं नाही आणि दुसरीकडे त्याची तरतूदही करायची नाही आणि अशा मधल्याच अवस्थेत सगळ्यांना आणून ठेवायचं. यात यंत्रणा दोषी आहेत की शेतकरी दोषी आहेत याच्यावर आता चर्चा करण्यात हशील नाही. मुळात प्रश्न आहे दृष्टीचा, ती थोडीशी आता वाढवावी लागेल. नियोजनाचं जे काम आहे, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, त्यांनी जर का ते प्रामाणिकपणे केलं तर भविष्यातून मला असं वाटतं मार्ग यात निघू शकेल. साधारणपणे एका प्रदेशाला किती पाण्याची गरज आहे, तिथे धरण किती बांधले पाहिजेत, ते कुठली बांधली पाहिजेत, मोठी की मध्यम की लघु, याचा एक आराखडा तयार करणं आणि तो त्याचं नीट अंमलबजावणी करणं हे मला वाटतं मुळात महत्वाचं आहे. आणि ते जर का झालं तर भविष्यात या पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न बऱ्याचपैकी तो सुटू शकेल. एक अमरावती विभागात 5 जिल्हे आहेत, ते पिण्याच्या पाण्याच्या समस्या तर आहेच पण मुळात समस्या आहे ती सिंचनाची. तिथे धरणच नसल्यामुळं शेतीचा जो बोजा आहे तो शेतकऱ्यांवर साहजिकपणे ताण येणार आणि त्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीची जी मर्यादा आहे ती पण आडवी येणार. अशा परिस्थितीत तो मागासले पण एक जाणवतं आणि म्हणूनच मगाशी हरीश पिंपळे यांनी सांगितलं की आम्ही का बरं मागासले आहोत आणि तुलना व्हायला लागते मग पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाची आणि तिकडे कापसाची. आणि मग हा जो असमतोल आहे हा सिंचनाच्या बाबतीतला हाही कुठेतरी थोडा तो एक महत्वाचा येऊन जातो. तर मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये एक सर्वसमावेशक असा विचार मांडला पाहिजे की खरंच पाण्याची अवस्था काय आहे आणि काय गरज आहे. धन्यवाद.